मुंबई महापालिकेच्या पवई उच्चस्तरीय जलाशयाच्या 1200 मिलीमीटर वाहिनीवरील 300 मिलीमीटर बायपास जलवाहिनीवरील गळती दुरुस्तीचे काम, त्याचबरोबर वेरावली जलाशय 1 व 2 साठी 1800 मिलीमीटर व्यासाची नवीन वाहिनीच्या जोडणीचे 2 1800 मिलीमीटर जोडकाम मंगळवारी 29 नोव्हेंबर रोजी सकाळी 8:30 हाती घेण्यात येणार आहे। हे काम बुधवारी 30 नोव्हेंबर रोजी सकाळी 8:30 पूर्ण होणं अपेक्षित आहे। या दरम्यानच्या काळामध्ये मंगळवारी 29 नोव्हेंबर रोजी सकाळी 8:30 पवई, कुर्ला, टिळकनगर आणि घाटकोपर विद्याविहार या विभागातील काही परिसरामध्ये पाणी पुरवठा खंडित राहील। कुर्ला परिसरातील अशोकनगर, संजय नगर, शांतानगर, साने गुरुजी नगर, हिमालय सोसायटी, मिलिंदनगर, आंबेडकर नगर, सुंदरनगर, असल्फा, यादवनगर, साकीनाका पोस्ट ऑफिस, दुर्गामाता मंदिर मार्ग, जंगलेश्वर महादेव मंदिर, भानुशालीवाडी, कुलकर्णीवाडी, चर्च गल्ली, संघर्षनगर या परिसरातील मंगळवारी ते बुधवारी म्हणजे मंगळवारी सकाळी 8:30 ते बुधवारी सकाळी 8:30 कुर्ला परिसरातील पाणी खंडित राहणार आहे। यासारख्या अन्य बातम्या बघण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।